कोपरगाव शहरात हजारो साईंच्या लेकींनी मराठी नववर्षाचं स्वागत पारंपरिक वेशभूषा परिधान करत भव्य बाईक रॅलीनं केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात मराठी नववर्षाच्या स्वागत मोठ्या उत्साहात संपन्न झालं असून नववर्षाची सुरुवात स्त्री शक्तीचा सन्मान करत करण्यात आली आहे. या आम्ही साईंच्या लेकी बाईक रॅलीचं आयोजन श्री साईगाव पालखी सोहळा कोपरगाव समस्त नागरिक तसेच मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीनं आज सकाळी करण्यात आलंय. सदर बाईक रॅलीसाठी हजारो महिलांनी उपस्थित राहून नवीन वर्षाची अभिनव सुरुवात केली. पारंपरिक वेशभूषा साईंच्या जयघोषात ही बाईक रॅली शहरातून काढण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरामध्ये नवीन वर्षाची सुरुवात एक जल्लोषात करण्यात आलेली आहे. या ठिकाणी महिलांची बाईक रॅली संपन्न झालेली असून सालाबादाप्रमाणे साईगाव पालखी सोहळ्याच्या वतीने या महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येत असते आणि आज या ठिकाणी सकाळपासून महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी हजारोच्या संख्येने मोठी गर्दी करत एक आनंद उत्सव साजरा केला आहे. आपण दृश्यामध्ये पाहू शकता हजारोच्या संख्येने महिलांनी या ठिकाणी पारंपरिक वेशभूषा परिधान करीत साईंची आम्ही साईंच्या लेकी ही महिला बाईक रॅली मोठ्या उत्साह संपन्न झालेली आहे. हजारोच्या संख्येने महिलांसह लहान मुलींनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. तरुणींची संख्या लक्षणीय होती. मराठमोळ्या वेशभूषेमध्ये नऊवारी साडी डोक्यावर फेटा परिधान करीत या ठिकाणी या महिलांनी बाईक रॅलीचा आनंद उत्सव साजरा केला आहे आणि या पूर्ण शहरातून या बाईक रॅलीचा स्वागत करण्यात आलं आणि या ठिकाणी तहसील मैदान या ठिकाणी या बाईक रॅलीचा समारोप करण्यात आलेला आहे. एकंदरीत महिलांनी या बाईक रॅलीसाठी साईंचा जय घोष करीत मोठ्या संख्येने आनंद उत्सव साजरा केलेला आहे. मी तनुजा, मी एक महिना आधी माझं लग्न झालं. मी इथे सून म्हणून आली कोपरगाव मध्ये. मला महिला बाईक रॅली बद्दल काहीच माहिती नव्हतं. म्हणजे मी पहिल्यांदा हा अनुभव घेतला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना पहिल्यांदा असं बघितलं आहे. मला फार आम्ही फार आनंद घेतला. त्यांनी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालो त्याचा आनंद वेगळाच होता आणि सगळ्या महिला महाराष्ट्रीयन लुकमध्ये इथे आलेल्या उपस्थित होत्या आणि आम्ही सगळ्यांनी फोटोशूट देखील केला. ते सगळं बघून म्हणजे खूप आनंद होता. ही बाईक रॅली इतकी सुंदर झालेली आहे आणि इतकी सोय केलेली यांनी. फेटे वगैरे हे सगळं मोफत महिलांना दिलेलं आहे. मेकअप करून फक्त आम्ही इथे आलो आहे सकाळी. बाकी सगळं यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आम्हाला खरंच म्हणजे वर्षातून एकच दिवस हा भेटतो की आम्ही सकाळी वेळ काढून आम्ही इथे येऊ शकतो. कोणी काही म्हणतही नाही आणि सगळं कारण इथे कोपरगावातल्या सगळ्याच महिला इथे उपलब्ध राहतात आणि खूपच छान वाटतं खरंच. एवढा वेळ भेटतो आम्हाला काढायला. आज कोपरगावमध्ये ह्या ठिकाणी गुढीपाडवानिमित्त महिलांची रॅली काढण्यात आली व त्यात अनेक महिला सहभागी झाल्यात. त्यांनी खूप रॅलीचा आनंद घेतला. अशीच रॅली दरवर्षी निघो ही साईबाबाच्या चरणी प्रार्थना करते व तुम्हाला सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा की ढेर सारी शुभकामनाएं सब औरतों को. जो महिलाएं आज तैयार होकर रैली में पार्टिसिपेट किया, बहुत सारा आनंद लिया, इसकी मुझे बहुत खुशी है और सभी को गुढीपाडवा की बहुत बहुत शुभकामनाएं. थैंक यू. निर्भीड़ कोपरगाव न्यूज, योगेश डोके कोपरगाव.